मुख्यमंत्री पदावरना आतापासूनच महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. सध्या राज्यात भावी मुख्यमंत्र्यांचं पीक आलंय असा टोला संजय राऊतांनी शिवसेनेच्या महाशिबिरात बोलताना लगावलाय. उद्धव ठाकरेंची इच्छा आहे तोवर मवियत राहू असा सूचक इशारा राऊतांनी दिला, तर दुसरीकडे मुख्यमंत्री कोण होणार हा सध्याचा विषयच नाही. भाजपचा सत्तेवरून दूर करण्यावर लक्ष केंद्रित करायचं असं शरद पवारांनी मावळमध्ये बोलताना म्हटलंय. सध्या महाराष्ट्रामध्ये भावी मुख्यमंत्र्यांचं फार पीक आलं उद्धवजी. पहावं तिकडे भावी मुख्यमंत्री, पहावं तिकडे भावी मुख्यमंत्री. आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत, राहू जोपर्यंत आपली इच्छा आहे तोपर्यंत. हे का आमच्या इच्छेवर नाही आहे, हे राजकारण आहे. पण आपण पाहतोय भावी मुख्यमंत्री. हे व्हेरी कोझवेन्स देहापासून आराम करा. आराम काका, नम्मा होमिओपॅथी मध्ये याला उपाय आहे. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. भावी मुख्यमंत्री, अरे बाबानो, अजूनही विद्यमान मुख्यमंत्री समोर बसलेले आहेत. प्रश्न आमच्या बरोबर कोण मुख्यमंत्री काय हा प्रश्नच आहे. आज या ठिकाणी हे राज्य एकत्र देश पातळीवर भाजपला दूर कसं करता येईल याकडं अधिक लक्ष केंद्रित करायचं आणि महाविकास आघाडीचं सूचक ते नाही तिचं कोण राज्य करू हा विषय सुद्धा आमच्या आज नाही. लाल मातीतली कुस्ती म्हणजे